नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल मी स्वागत करतो. दिस इज आवर व्हिडिओ लेक्चर नंबर 3 अँड वी आर डिस्कसिंग द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स फ्रॉम द थर्मोडायनॅमिक्स. बघा, जो काही मागील लेक्चरमध्ये जो काही दोन न्युमरिकल्स होते त्या दोन न्युमरिकल्ससारखाच हा क्वेश्चन आहे. अँड द एक्झाम्पल इज फ्रॉम द बहुतेक तर पहिला क्वेश्चन तो मागच्या लेक्चरचा तेलंगणा एमसेट 2015 होता. सेकंड क्वेश्चन इज फ्रॉम द नीट 2019 अँड द सेम क्वेश्चन ओके डिपेंड्स ऑन दॅट टू न्युमरिकल्स द इज फ्रॉम द नीट 2018. ठीक आहे, नीट 2018 ना तो सेम क्वेश्चन आलेला आहे, तुम्हाला लक्षातच येणार. ठीक आहे, आणि हा जो काही सेकंड न्युमरिकल आहे यासाठी आपण एक शॉर्ट ट्रिक यूज करणार आहोत, जेणेकरून याचा आपल्याला लवकरात लवकर ॲन्सर निघते. एक रेशियो माहिती पाहिजे, त्याच्यासाठी ते दोन फॉर्म्युले आहे, लवकर निघतो. And the second one is again from the NEET 2018. So we are going to the solve the numerical number first. Okay, solution. Now see what they have given. ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या पहिले आपल्याला समजून घ्यायचं आहे, जे फाइंड आउट करायचं आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. बघा, अ सॅम्पल ऑफ 0.1 ग्रॅम ऑफ वॉटर. ठीक आहे, 0.1 ग्रॅम ऑफ वॉटर ॲट 100 डिग्री सेल्सियस अँड नॉर्मल प्रेशर हाऊ मेनी 1.03 × 10⁵ N·m² रिक्वायर्स 54 कॅलरी ऑफ हीट एनर्जी टू कन्वर्ट टू स्टीम. ठीक आहे, 54 कॅलरी हीट एनर्जी लागतं त्याला स्टीममध्ये कन्वर्ट करण्यासाठी ॲट 100 डिग्री सेल्सियस फुल स्टॉप. इफ द व्हॉल्यूम ऑफ द स्टीम प्रोड्यूस इज 167.1 क्यूबिक सेंटीमीटर द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सॅम्पल इज. ठीक आहे, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी प्रोवाइड इक्वल्स टू विच इज गेट कन्वर्टिंग टू द वर्क डन प्लस चेंज इन इंटरनल एनर्जी. ओके, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, जी काय अमाऊंट ऑफ हीट एनर्जी आपण सिस्टमला सप्लाय करतो ते दोन प्रकारे यूज केले जातात. एक म्हणजे काय, सिस्टममध्ये वर्क डन होऊ शकतो, सिस्टम वर्क डन करू शकतो, त्या एनर्जीचा यूज करून सिस्टम काय करू शकते, वर्क डन. सेकंड काय करू होऊ शकते की सिस्टम त्याची इंटरनल एनर्जी चेंज करू शकते. ओके, तर त्यांनी आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं, व्हॉट इज द चेंज इन इंटरनल एनर्जी. मग त्याच्यामुळे तो फॉर्म्युला झाला, चेंज इन इंटरनल एनर्जी इक्वल्स टू अमाऊंट ऑफ हीट एनर्जी सप्लाय मायनस वर्क डन. देअरफॉर चेंज इन इंटरनल एनर्जी इक्वल्स टू अमाऊंट ऑफ हीट एनर्जी मायनस पी इंटू डेल्टा व्ही. वर्क डन म्हणजे काय, पी इंटू डेल्टा व्ही, काही हरकत नाही. बघा, अमाऊंट ऑफ हीट एनर्जी सप्लायड आपल्याला दिलेला आहे, किती दिला आहे बेटा इथं बघा, 54 कॅलरी of heat energy, okay, required. म्हणजे रिक्वायर्ड म्हणजे काय, आपण सिस्टमला देता की सिस्टमला एवढी अमाऊंट ऑफ हीट एनर्जीची गरज आहे जेणेकरून सिस्टम त्या पाण्याचं काय कशामध्ये कन्वर्ट करणार, स्टीममध्ये. ठीक आहे, फक्त एक प्रॉब्लेम आहे की जी काही एनर्जी दिली आहे ती 54 कॅलरीमध्ये दिली आहे. अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड 54 कॅलरीमध्ये आहे, आपल्याला जूलमध्ये पाहिजे. ओके, देअरफोर 54 × 4.2 जूल. ठीक आहे, कारण की 1 कॅलरी म्हणजे 4.2 जूल हा कन्वर्जन यूज केला आपण. आपल्याला एस आय नेटमध्ये म्हणजे जो काही आपला थीम चाललेला आहे तो आपण सगळे जे काही हे राहतात युनिट्स फिजिकल क्वांटिटी जे आपण एस आय नेटमध्ये ठेवत असतो, त्याच्यामुळे कॅलरीचं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागलं, जूलमध्ये. सो 1 कॅलरी इज इक्वल्स टू 4.2 जूल युझिंग दॅट कन्वर्जन. ओके, वी हॅव कन्वर्टेड द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड इन टू द जूल. ठीक आहे, त्यानंतर प्रेशर, प्रेशर तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, एस आय युनिटमध्ये आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आहे डेल्टा व्ही. ओके, आता इथं डेल्टा व्ही का राहतो, डेल्टा व्ही इज इक्वल्स टू बघा डेल्टा. ओके ओके, व्हॉल्यूम ऑफ वेपर मायनस व्हॉल्यूम ऑफ लिक्विड. इथं वेपरच्या फॉर्ममध्ये कोण आहे, स्टीम. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ काय लिहू इथं, स्टीम मायनस व्हॉल्यूम ऑफ लिक्विड. इथं कोण आहे, लिक्विड, वॉटर. बघा, तुम्हाला मागच्याही लेक्चरमध्ये दोन एक्झाम्पल सेम हेच काय ना डिस्कस केलं आहे. बघा, आता आपल्याकडे कोणत्या कोणत्या फिजिकल क्वांटिटी, बघा, डेल्टा क्यू आपल्याकडे आहे, प्रेशर आपल्याकडे आहे, व्हॉल्यूम ऑफ स्टीम आपल्याकडे आहे. ठीक आहे, व्हॉल्यूम ऑफ स्टीम ते क्यूबिक सेंटीमीटरमध्ये आहे, मीटर क्यूबमध्ये करू आपण, 167.1 × 10⁻⁶ मीटर क्यूब. ठीक आहे, कारण की 1 मीटर म्हणजे 10⁻² सेंटीमीटर होते. ठीक आहे, आणि क्यूब पाहिजे आपल्याला, सेंटीमीटर टू मीटरमध्ये पाहिजे, 10⁻⁶ झालं की तो कन्वर्जन यूज केला. आता फक्त राहिलं आपल्याकडं व्हॉल्यूम ऑफ वॉटर. ठीक आहे, व्हॉल्यूम ऑफ वॉटर आपल्याकडं दिलेलं नाही आहे.
किंवा त्यांनी असं म्हटलं नाही की 0.1 ग्रॅमचं समजा तुमच्याकडे जर वॉटर आहे तर मग तो निग्लेक्ट करा, ठीक आहे. नाही बहुतेक तर तेलंगणा एमसेट की नीट 2018 मागच्या लेक्चरमध्ये जो काही तिथं म्हटलं आहे, एका ठिकाणी म्हटलं आहे की निग्लेक्ट करा, एका ठिकाणी दिलं होतं, इथं दिलेलं नाही आणि म्हटलं आहे ना निग्लेक्ट करा. इथं कसं करायचं, एकदम सिम्पल फॉर्म्युला यूज करू आपण. डेन्सिटी म्हणजे मास पर युनिट व्हॉल्यूम, देअरफॉर मास इक्वल्स सॉरी व्हॉल्यूम इक्वल्स टू मास अपॉन डेन्सिटी. पाण्याचं मास किती दिलं आहे, 0.1 ग्रॅम. डेन्सिटी काय राहते बेटा, 10^3 किलोग्रॅम. वरची क्वांटिटी आहे तिला आपण कशामध्ये कन्वर्ट करूया, किलोग्रॅममध्ये. देअरफॉर 0.1 × 10⁻³ kg अपॉन 10³ kg, ठीक आहे. देअरफॉर व्हॉल्यूम इक्वल्स टू, याला आपण वर लिहू शकतो 10⁻⁴. हा जर वर गेला तर 10⁻³ kg, म्हणजे ओवरऑल झालं व्हॉल्यूम इक्वल्स टू 10⁻⁷ kg. दिस इज द व्हॉल्यूम ऑफ वॉटर, व्हॉल्यूम ऑफ लिक्विड. बस सगळ्या फिजिकल क्वांटिटीज आहे पुट करा, यू विल गेट द सोल्यूशन. देअरफॉर चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा क्यू 54 × 4.2 - P प्रेशर 1.013 × 10⁵, काही हरकत नाही. ब्रॅकेट व्हॉल्यूम ऑफ स्टीम 167.1 × 10⁻⁶ मायनस व्हॉल्यूम ऑफ वॉट 10⁻, किंवा असंही लिहू शकतो याला आपण 0.1 × 10⁻⁶ लिहू शकतो, कारण की 10⁻⁶ कॉमन निघतो म्हणून लिहित आहे. हे त्या लक्षात बघा, हे ही टर्म आहे बघा, याच्यानंतर बघा, ओके ही टर्म जाऊ द्या. बघा 0.1 ऑलरेडी आहे, 10⁻³ आहे. हा जर वर गेला तर 10⁻², 10⁻³, 10⁻³, 10⁻⁶ kg, म्हणजे ही टर्म 0.1 × 10⁻⁶. का बरं 10⁻⁶ घेतो समजलं ना, दोन ह्याच्यात 10⁻⁶ मला कॉमन दिसत आहे म्हणून मी त्याप्रकारे ॲडजस्ट केलं, काही हरकत नाही. चेंज इन इंटरनल एनर्जी इक्वल्स टू 54 × 4.2 - 1.013 × 10⁵. बघा 10⁻⁶ काय निघाला, कॉमन. शिल्लक किती राहिलं, 16.1 - 0.1, म्हणजे 167. एकदम सिंपल. चेंज इन इंटरनल एनर्जी 54 × 4.2 - 1.013 × 167 × 10⁻¹. ठीक आहे, हे सगळे सिम्पल कॅल्क्युलेशन्स आहे. मल्टिप्लिकेशन करून जर तुम्ही सबट्रॅक्ट केला तर हा ऑप्शन येतो 208.7 जूल. ओके, आता ते काही सिम्पल तेवढे काही कॅल्क्युलेशन्स मी ते करणार नाही. ओके, एकदम सिम्पल आहे. काय करायचं आहे तुम्हाला, फक्त मल्टिप्लाय करायचं आहे आणि सबट्रॅक्ट करायचं आहे, ठीक आहे. म्हणजे त्याच्यात खूप काही मोठी अडचण नाही, कोणीही करू शकतो. जो काय आन्सर येणार तो 0.28.7 जूल, ठीक आहे. सो दिस इज द वे दॅट यू कॅन गेट द सोल्युशन फॉर द न्यूमरिकल अँड द क्वेश्चन इज फ्रॉम द नीट 2018. इथं लक्षात, अशा पद्धतीने जर तू आपण क्वेश्चन परत, हा तिसऱ्यांदा आहे अशाच टाईपचा क्वेश्चन, ऑलरेडी वी हॅव डिस्कस इन द लास्ट व्हिडिओ लेक्चर. ओके, दिस इज द थर्ड टाईम वी आर डिस्कसिंग द सेम क्वेश्चन. ओके, सेम टाईप ऑफ क्वेश्चन, त्याच्यामुळे तुम्हाला हा क्वेश्चन यायलाच पाहिजे. बघा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, नीट 18 आला, नीट 19 आला, तेलंगणा एमसेट 2015 आला, मे बी तो पुढे मागं 22-23 राहू शकतो. इम्पॉर्टंट क्वेश्चन, ठीक आहे. पॉज करून नोट डाऊन करा, सो वी कॅन मूव टू द न्यूमरिकल नंबर सेकंड. चला त्यानंतर आपण न्यूमरिकल नंबर सेकंडकडे बोलूया. बघा न्युमेरिकल नंबर सेकंडसाठी एक आपण शॉर्ट ट्रिक यूज करणार आहे, तर शॉर्ट ट्रिकच्या भरोशावर आपण सेकंड न्युमेरिकल सॉल्व करू शकतो. आणि एक लक्षात घ्या की थर्मोडायनामिक्स या चॅप्टरमध्ये मॅक्सिमम क्वेश्चन, म्हणजे समजा आपण जर 50 क्वेश्चन डिस्कस केले असणार तर जर तुम्हाला 15-20 क्वेश्चन असे सापडणार जिथं ग्राफ राहणार, केल्याचा ग्राफला या चॅप्टरमध्ये महत्त्व आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ग्राफ क्लिअर कट अंडरस्टँड राहायला पाहिजे. बघा द व्हॉल्यूम व्ही ऑफ अ मोनोॲटॉमिक गॅस व्हॅरीज विथ इट्स टेम्परेचर, काही हरकत नाही. बघा विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर मोनोॲटॉमिक गॅसचा व्हॉल्यूम काय होता, व्हॅरी होता, स्ट्रेट लाईन. ओके, जसं जसं टेम्परेचर वाढत आहे तसा तसा व्हॉल्यूम वाढत आहे, काही हरकत नाही. ॲज शोन इन द ग्राफ द रेशियो ऑफ वर्क डन
बाय द गॅस टू द हीट ॲब्झॉर्ब बाय, ओके, म्हणजे हीट ॲब्झॉर्ब बाय इट, ओके, वेन इट अंडरगोज फ्रॉम द चेंजेस टू द स्टेट ए टू बी इज, ओके. बघा, ए टू बी जेव्हा तो एखादा गॅस स्टेट चेंज करत आहे एपासनं बीपासनं विथ रिस्पेक्ट टेम्परेचर आणि व्हॉल्यूम तो व्हेरी होत आहे, तर आपल्याला काय करायचं, त्या गॅसचा रेशिओ काढायचा, कशा कशाचा, द अमाऊंट ऑफ वर्क डन बाय द गॅस अँड काय म्हटलं आहे तिथं, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी प्रोव्हाइडेड टू दॅट गॅस. ठीक आहे, याच्यासाठी एक शॉर्ट कट फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे की जेव्हा जेव्हा असं राहतं की रेशिओ ऑफ अमाऊंट ऑफ वर्क डन बाय द गॅस अँड द एनर्जी प्रोव्हाइडेड टू दॅट गॅस 1 - 1/γ, हा शॉर्टकट लक्षात ठेवायचा, इथं लक्षात 1 - 1/γ, ओके. गामा म्हणजे तुम्हाला माहीत आहे रेशिओ आहे कशाचा, मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर टू द मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ठीक आहे, या दोघांसाठी फॉर्म्युला आहे, मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशरचा फॉर्म्युला आहे 1 + F/2 × R. ठीक आहे, सी व्हीचा फॉर्म्युला आहे F/2 × R, ओके, वेअर एफ इज डिग्री ऑफ फ्रीडम. गॅस कोणता म्हटला आहे, मोनॅटॉमिक, मोटॅटिकसाठी डिग्री ऑफ फ्रीडम किती राहते, 3. या दोघांचे व्हॅल्यू टाका इथे, ठीक आहे, आणि एफची व्हॅल्यू किती टाकायची आहे, 3. ठीक आहे, देअरफोर गामा इक्वल्स टू, बघा, सी पीची व्हॅल्यू आहे 1 + F/2 × R, सी व्हीची व्हॅल्यू आहे F/2 × R, आर आर गेट कॅन्सल, एफच्या ठिकाणी किती टाका आहे, 3. 1 + 3/2 सॉल्व करा, 1 + 3/2, 2 ना आपण खालीवर काय केलं, मल्टिप्लाय, डिवायडेड बाय 3/2, 2 बेस काय झाला, कॉमन, 3 × 2 किती झाले, 5, हे 2/3, ठीक आहे, 2 2 गेट कॅन्सल, वॉट रिमेन्स 5/3, 5/3, गामाची व्हॅल्यू मिळाली इथे पुट करा, देअरफोर W/Q 1 - 1/γ 5/3 म्हणजे 3 गेला वर, इथे 5 खालीवर काय केलं मी मल्टिप्लाय, 5 बेस काय झाला, कॉमन, 5 - 3 राहिला 2, देअरफोर 2/5, देअरफोर द ऑप्शन नंबर फर्स्ट वन इज द करेक्ट वन अँड द क्वेश्चन इज फ्रॉम NEET 2018. फक्त एक शॉर्टकट लक्षात ठेवायचं तुम्हाला आणि एक सिम्पल अल्जेब्रा सॉल्व करायचं, 1 - 1/γ, इथं लक्षात कशाचा रेशिओ, वर्क डन टू द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी सप्लाईड, गामा CP/CV, CP चा फॉर्म्युला 1 + F/2 × R, CV चा फॉर्म्युला F/2 × R, F इज नथिंग बट द डिग्री ऑफ फ्रीडम, R इज युनिवर्सल गॅस कॉन्स्टंट अँड द R इज कॉमन इन द बोथ द मोलर स्पेसिफिक ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड कॉन्स्टंट व्हॉल्यूम, सो इट विल गिव आन्सर, सिम्पल कॅल्क्युलेशन्स, क्लिअर. तुम्हाला आपला प्रोग्राम आवडत चालला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग, सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.